विधान परिषद पदवीधर चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी ने बनाया मेगा प्लान। फडणवीस गडकरी करेंगे संदीप जोशी का प्रचार नागपुर जिला में पदवीधर चुनाव की चर्चा चल रही है इस चुनाव में फिर एक बार भारतीय जनता पार्टी और महाविकास आमने सामने है। दोनों पक्षों की ओर से जीत हासिल करने के लिए होड़ लगी है जहां एक और कांग्रेस की ओर दिग्गज नेता मैदान में है तो वही भारतीय जनता पार्टी ने भी चुनाव के लिए मेगा प्लान बनाया है इस बात की जानकारी चुनाव प्रभारी चंद्रशेखर बावनकुए ने पत्र परिषद में दी उन्होंने बताया की भारतीय जनता पार्टी सभी पदवीधर मध्य दाताओं के पास पहुँचेंगी ऐसी रूपरेखा तैयार की है साथ ही भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी संदीप जोशी के लिए भारतीय जनता पार्टी के स्टार प्रचारक भी मैदान में उतरने वाले हैं। इन स्टार प्रचारकों में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर और मुंबई भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आशीष शेलार शामिल है बावनकुए ने पदवीधर मतदाताओं से अपील की है की उन्होंने विकास को देख मतदान करना चाहिए आम्ही सर्व आमदार खासदार प्रदेश भाजपचे पदाधिकारी आर पी आय आठवले गट सुलेखाताई कुंभारे माननीय आमदार उपेंद्र शेंडे आम्ही सर्वांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सहा जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन प्रत्येक मतदारांना मॅन टू मॅन हार्ट टू हार्ट भेटून काही काँग्रेस पार्टीने कन्फ्यूज केलेल्या मतदारांना कन्व्हेन्स करून या निवडणुकीमध्ये तीन तारखेचा निकाल सत्तर टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी विजयी होणार आहे कारण आमचे विदर्भाचे नि मान्य देवेंद्र फडणवीस जी आहेत मान्य नितीन गडकरी साहेब आहे हे आमच्या नागपूरचेच आहे प्रवीण दरेकरजी येणार आहेत आशिष शेजारजी येणार आहेत पण खऱ्या अर्थाने आमचा जो कार्यकर्ता आहे तो आमचा स्टार प्रचारक आहे आमचा संघटना आमची स्टार प्रचारक आहे आणि त्यामुळं या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या भरवशावर आम्ही निवडणूक जिंकणार आहोत दोन गोष्टी आहे एक तर काँग्रेस पार्टीला जेव्हा भीती वाटते हा उमेदवार माझं मत खाईल त्याला विड्रॉ करतात बी एस पी माझं मत खाईल बी एस पीला विड्रॉ करतात मागासवर्गीयचे मतं बी एस पीला जाईल म्हणून बी एस पीला विड्रॉ केलं आता एका समाजाचे मतं जाईल म्हणून त्याला विड्रॉ केलं घाबरलेले आहेत जर घाबरलेलं नसते तर असं नसतं केलं ना आणि ते त्यामुळं धंदे हेच करतात त्या त्यामुळं त्यांचा काही एवढं आम्हाला सांगा त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही त्यांनी कोणाला विड्रॉ करायचं कोणाला ठेवायचं आम्ही सत्तर टक्के मतं घेणार विजय होणार आणि राला प्रश्न आपण म्हटलेल्या दुसऱ्या विषयाचा करता जेव्हा पदवीधर आमदार निवडून येतो तेव्हा पदवीधर आमदार महाराष्ट्राच्या विधान परिषदेत कायदे मंडळामध्ये पदवीधराचे काय नेमके प्रश्न उपस्थित करतो काय नेमकं बोलतो त्याच्या भाषणाच्या स्क्रिप्ट आपण घेतल्या तर अनिल सोलेसाहेब असतील नितीन गडकरी साहेब असतील या मतदारसंघात स्वर्गीय अंगधरराव फडणवीस जी असतील यांनी सर्वांनी त्यांच्या भाषणामध्ये विधान परिषदेमध्ये केलेल्या गोषवारा जर आणला आपण तर त्यांनी पदवीधराला न्याय मिळण्याकरता केलेले भाषणं केलेले कामं हे त्याच्यात तुम्हाला अधोरेखी दिसतील आणि त्यामुळं पदवीधर आमदाराचे कामं हे विधानमंडळात त्या ठिकाणी आपल्याला पाहावं मिळतील संदीप जोशीसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रश्न उचलून पदवीधराला न्याय देणारे नेते आहेत त्यांनी अनेक ग्रॅज्युएट पुरांकरता काम केलं आहे की क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून काम केलं आहे वनराईच्या माध्यमातून काम केलं मेडिकलच्या सेवाभावी संस्था ते त्या ठिकाणी दहा रुपयात अन्न लोकाला देतात जेवण देतात अठ्ठावीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून संघटनेच्या पदाधिकारी म्हणून आणि सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने पदवीधाराला न्याय मिळवून देतील उम्मीदवार चंद्रशेखर बावन को ये ने बिजली बिल माफ पर भी अपनी भूमिका स्पष्ट की उन्होंने कहा कि सरकार स्थापन होते ही सरकार ने 100 यूनिट माफ करने की घोषणा की थी साथ ही लॉकडाउन के दौरान लॉकडाउन के तीन महीने के 300 यूनिट बिल माफ करने की भी घोषणा की थी इसके बावजूद सरकार ने यू टर्न लिया है बावनकुले ने ऊर्जा मंत्री नितिन राउत के बारे में कहा कि राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री राउत को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। राउत एक अच्छे नेता है सरकार परिवहन विभाग के लिए पैकेज की घोषणा कर सकती है तो ऊर्जा विभाग के लिए क्यों नहीं ये सवाल भी उन्होंने उपस्थित किया है नाश्ता यही ना आंगन वाकड़ा नाश्ता आला तो आंगन कसी नाश्ता सोपा प्रश्न है कि जानेवरी फरवरी मध्य लॉकडाऊन नव्हतं मार्च एप्रिल मे जून लॉकडाऊन आलं यांनी जे बिलिंग केलं आहे इलेक्ट्रिक विजेचं ते जानेवारी महिन्यात जेवढं वीज बिल आलं तेवढं मार्च एप्रिल मे जूनच्या प्रत्येक महिन्याला लावलं कसं काय राहू शकतं तेव्हा दुकान चालू होते आता दुकान बंद होते तेव्हा घरं चालू होते आता बंद होते तुम्ही जानेवारीचा बिल मार्चला कसं लावू शकता एप्रिलला कसं लावू शकता चुकीचं चुकी ला बिल आहे ॲव्हरेज बिलिंग चुकीचं केलं आहे दोनच प्रश्न आहे ॲव्हरेज बिल तुम्ही दुरुस्त करा आणि तुम्ही जे घोषणा केली शंभर युनिट पाच वर्ष माफ करू ते माफ करा लॉकडाऊनच्या पिरियड चार महिन्याचं बिल माफ करा चार पाच हजार कुठे लागतील पण बिचारे ऊर्जामंत्री हतबल आहेत त्यांना घोषणा करायला लावतात घोषणा होते पण घोषणा झाल्यावर मात्र त्या घोषणेला लागणारा पैसा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना देत नाही त्यांना तोंडगशी पाडतात आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांची इमेज महाराष्ट्रात खराब करतात माझी विनंती आपल्या माध्यमातून साहेबांना आहे सामाजिक चळवळीतलं इतकं मोठं नाव डॉक्टरेट झालेलं साहेब यांच्या इमेजला धक्का आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणीवपूर्वक काँग्रेसच्या खात्याकडं का लक्ष येत नाही त्यांच्याकडं लक्ष येत नाही त्यांनी केलेल्या घोषणेला हडतास फाडता हळताळ फासतात माननीय साहेबाला माझी विनंती राहील अशा सरकारमध्ये राहू नका आणि ना आपलं नाव खराब करू नका किती वेळा केला आहे किती वेळा केला आहे खूप वेळा केला आहे मी मंत्री असताना किती वेळा केला आहे अरे बाबा सिम्पल आहे महाराष्ट्र सरकारने तीन चार हजार कोटी या कंपनीला द्यायचे आणि तुम्ही या लोकांना पसवून करायचे आणि त्यांचे बिल स्क्रॅप करायचे सिम्पल प्रश्न आहे किती वेळा झाला आहे महाराष्ट्राचे अनेक वेळा वीजमाफी झाली आहे शेतकऱ्याची वीजमाफी झाली आहे कोरोनाची वीजमाफी करा चार पाच हजार कोटी रुपये खर्च लागतील का लागतील त्यांना तुम्ही एक हजार कोटी परिवहन खात्याला दिले आत्ता पगार करण्याकरता कर्मचाऱ्याचा तुम्ही पाच कोटी जनतेचा प्रश्न आहे पंच्याण्णव लाख वीज ग्राहकाचा प्रश्न आहे तीन हजार कोटी रुपये लागतील चार हजार कोटी लागतील काळा कॅल्क्युलेट करा द्या पैसे कंपनीला आणि सांगा कंपनीला का बिल स्क्रॅप करा सोपा प्रश्न आहे